नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राठोड नरेंद्र माणिकराव, जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर। विद्यार्थी मित्रो, आज आपण SCERT महाराष्ट्र पुणे मार्फत सुरू असलेल्या ब्रिज कोर्स संदर्भात चर्चा करणार आहोत। आज आपण इयत्ता 8वी जनरल सायन्स सामान्य विज्ञान या विषयाच्या पहिल्या टेस्ट संदर्भात चर्चा करणार आहोत, जी टेस्ट ॲक्टिव्हिटी शीट 1 ते 8 वर अवलंबून आहे आणि ही 15 मार्काची असून याला वेळ 30 मिनिटे इतका आहे। SCERT महाराष्ट्र पुणे ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स अँड इट इज ऑफ 15 मार्क्स अँड बेस्ड ऑन द ॲक्टिव्हिटी शीट नंबर 1 to 8 अँड फॉर दॅट द टाइम इज 30 मिनिट्स। बिफोर स्टार्टिंग टू सॉल्व द एग्जाम, फ्यू इंस्ट्रक्शन्स आर गिवन हियर। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी। ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम वेन एवर नेसेसरी। द नंबर इन अ ब्रॅकेट्स ऑन द राईट इंडिकेट मार्क्स। Write only the correct option number for each multiple choice question. Afterward, बघा या ठिकाणी तुम्हाला परीक्षा सोडवत असताना काही बेसिक गोष्टी करायच्या आहेत। त्या ठिकाणी तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, विषय हे सर्व त्या उत्तरपत्रिकेवरती नमूद करायचं आहे, ज्याचा फॉर्मॅट तुम्हाला पुरवला गेलेला आहे। चला तर मग सुरू करूया। फर्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। दिस क्वेश्चन इज आस्क फॉर 3 मार्क्स। पहिला प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आणि हा प्रश्न 3 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे। इन फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग केमिकल रिएक्शन। खाली जे केमिकल रिएक्शन दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे। 6CO2 प्लस डॅश गिव्ज डॅश प्लस 6O2 6 कार्बन डायऑक्साईड। ह्या रिकाम्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 6H2O 6 पाण्याचे मॉलिक्यूल आणि C6H12O6 ग्लुकोज। स्टुडंट्स, ही जी केमिकल रिएक्शन आहे ती कशाची आहे? प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे। जर हे आपल्या लक्षात आलं तर हे कॉलम सोडवत असताना आपल्याला अडचण येणार नाही। नेक्स्ट क्वेश्चन, राईट 2 एक्झाम्पल्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्स। केमिकल प्रिझर्वेटिवचे 2 एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत। फर्स्ट ॲसिटिक ॲसिड, इट इज ऑल्सो सेड टू बी द व्हिनेगर। नेक्स्ट वन, सिट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झॉइट अँड सॉल्ट, ह्या 4 पैकी कुठलेही 2 तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय हु एम आय, इन विच टाईप ऑफ न्यूट्रिशन यू विल ॲड मी। या ठिकाणी एक विधान दिलेलं आहे, एक स्टेटमेंट दिलेले आहे। बघा, आय लिव्ह इन द हेअर ऑन हेड अँड गेट फूड बाय ॲब्सॉर्बिंग ब्लड। मी कोण आहे आणि न्यूट्रिशनमधल्या कुठल्या टाईपमध्ये तुम्ही मला ठेवाल असं या ठिकाणी विचारलेलं आहे। आणि आय लिव्ह इन द हेअर ऑन हेड अँड गेट फूड बाय ॲब्सॉर्बिंग ब्लड, मी डोक्यातील केसांमध्ये राहतो आणि काय करतो,
रक्त शोषतो. एग्जांपल आहे ल्यूस, त्याला आपण उवा म्हणतो, बेडबग, टिक यासारखे सुद्धा प्राणी आहेत जे आपल्या शरीरावर राहतात आणि आपलं रक्त शोषतात. याचे योग्य उत्तर आहे ल्यूस उवा, जे आपल्या डोक्यामध्ये राहतात आणि रक्त शोषतात. मग ह्याचा न्यूट्रिशन टाइप काय असेल, तर तो आहे एक्टो पॅरासाइट. एक्टो म्हणजे आउटसाइड, पॅरासाइट डिपेंड ऑन अदर फॉर फूड, शरीराच्या बाहेर राहतो आणि रक्त शोषतो, म्हणून याला आपण काय म्हणलं, एक न्यूट्रिशन टाइप आहे याची एक्टो पॅरासाइट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू, आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन, अँड दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 6 मार्क्स. इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. वॉट प्रिकॉशन शुड यू टेक वेन बाईंग फूड इन एन एअरटाईट कंटेनर ऑर बॅग अँड व्हाय? डबाबंद किंवा पिशवीबंद खाद्यपदार्थ घेत असताना आपण कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे आणि का? तर पहिली काळजी आहे बघा, चेक द एक्सपायरी डेट. खाद्यपदार्थाची एक्सपायरी डेट चेक केली पाहिजे. नेक्स्ट, टू चेक द टाईप ऑफ इन्ग्रेडियंट्स यूज्ड इन द कंटेनर ऑर बॅग. त्या डबाबंद पिशवीत किंवा डबाबंद कंटेनर जे आहे त्यामध्ये जे अन्नपदार्थ आहेत त्याचे इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले आहेत हे आपण तपासले पाहिजेत. नेक्स्ट वन, टू चेक द सील ऑफ कंटेनर ऑर बॅग बिफोर बाईंग. विकत घेण्याअगोदर त्या कंटेनरची सील आपण चेक केली पाहिजे. तर हे सगळं का केलं पाहिजे, तर बिकॉज आफ्टर फ्यू डेज द फूड आयटम्स इन द एअरटाईट कंटेनर आर नॉट एडिबल. ते अन्नपदार्थ खाण्यास योग्य राहत नाहीत. इट मेक्स हेझार्ड इफेक्ट ऑन आवर बॉडी. याचा दूषित परिणाम आपल्या शरीरावर होतो, म्हणून आपण हे चेक केलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा, क्लासिफाय द गिवन क्वांटिटीज इन टू स्केलर क्वांटिटी अँड विक्टर क्वांटिटी. काही क्वांटिटीज आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत, जसे की एरिया, वेलॉसिटी, वेट, स्पीड, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स अँड मास. ह्या क्वांटिटीजला आपण स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी या दोन ग्रुपमध्ये विभागायचं आहे. बिफोर वी हॅव टू नो व्हॉट इज स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. मग जर आपण याची विभागणी केली तर बघा, स्पीड, मास, डिस्प्लेसमेंट, दिज आर वेक्टर क्वांटिटी, व्हाईल एरिया, डिस्टन्स, वेट, दिज आर द स्केलर क्वांटिटी. Why does this happen? असं का होतं? तर बघा, when a cold water bottle is taken out of the fridge, water droplet appear on the outer surface of the bottle. ज्यावेळेस फ्रीजमधून बाटली आपण बाहेर काढतो त्यावेळेस काय होतं, त्या बाटलीच्या पृष्ठभागावर आपल्याला पाण्याचे दो आपल्याला पाहायला मिळतात. असं का होतं? तर सिन्स वॉटर इनसाइड द बॉटल टेकन आउट फ्रॉम द फ्रीज, द रेफ्रिजरेटर हॅव लोअर टेम्परेचर दॅन द आउटसाइड एअर इन द ॲटमॉस्फिअर. अँड ड्यू टू धिस टेम्परेचर डिफरन्स एअर विथ मॉइश्चर इन इट गेट कंडेन्स ॲज इट लॉजेस हीट, अँड दस वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर फॉर्म वॉटर ड्रॉपलेट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द बॉटल. हे याचं अपेक्षित उत्तर आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सुद्धा लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ वॉटर शोन इन द पिक्चर कॉल्ड, अँड व्हॉट इज इट्स ॲडव्हांटेजेस फॉर ॲक्वॅटिक ॲनिमल.
बघा हे जे चित्र दाखवलेलं आहे बघा, या ठिकाणी ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर किती आहे? -1 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला माहिती आहे 0 डिग्री सेल्सिअसला पाणी काय होतं, त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं आणि त्याच्याखाली जे आहे टेम्परेचर 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत मेंटेन ठेवलं जातं. आता 0 डिग्री सेल्सिअसला जे पाण्याचा स्वभाव आहे तो बर्फाचा आहे, त्याला आपण काय म्हणू? तर दिस प्रॉपर्टी ऑफ वॉटर शोन इन द पिक्चर इज कॉल्ड ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? जो बर्फ साचलेला आहे पृष्ठभागावरती पाण्याच्या, त्याला आपण म्हणतो ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. अँड दिस प्रिव्हेंट द ॲक्वॅटिक ॲनिमल विच आर प्रेझेंट इन द वॉटर. हे काय करतं? इट हेल्प्स टू सर्वाइव द ॲक्वॅटिक ॲनिमल अँड प्लांट्स अंडर द वॉटर. जे पाण्यामध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत त्यांना हे जिवंत राहण्यासाठी मदत करतं. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन अँड दिस क्वेश्चन इज ऑल्सो आस्क फॉर 6 मार्क. इन दॅट फर्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द नेम ऑफ द प्लांट इन द पिक्चर. एक्सप्लेन द अडॅप्टेशन ऑफ द ट्रंक रूट अँड लीफ ऑर्गन टू सर्वाइव इन डेझर्ट ऑर लो वॉटर एरिया. बघा दिस पिक्चर ऑफ प्लांट इज ऑफ कॅक्टर्स अँड इट इज फाउंड इन अ डेझर्ट एरिया वेअर द स्कॅरसिटी ऑफ वॉटर इज देअर. दीज प्लांट्स आर लिफलेस ऑर देअर लिव्ज आर लाईक स्मॉल नीडल्स ऑर हॅव बीन मॉडिफाईड into thorn. As a result, they lost very little water by evaporation. बघा ह्या ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला कुठं पाहायला मिळतात? वाळवंटामध्ये पाहायला मिळतात आणि या ठिकाणी पाण्याची खूप कमतरता असते आणि यांना त्या वाळवंटामध्ये राहण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये काही बदल करून घ्यावे लागतात आणि त्याप्रमाणे त्यांचे मॉडिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जे वनस्पती आहे याचं नाव आहे कॅक्टस, त्याला आपण निवडून म्हणतो. आणि दीज प्लांट्स आर लिफलेस ऑर देअर लिव्ज आर लाईक अ स्मॉल नीडल ऑर हॅव बीन मॉडिफाईड इन टू थॉर्न. ॲज अ रिझल्ट दे लॉस व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपरेशन. देन द स्टेम स्टोर वॉटर अँड फूड अँड इट देअरफोर फ्लेशी अँड ग्रीन इन कलर बिकॉज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. याचे जे स्टेम आहे, याचे जे खोड आहे, हे काय करतं? पाणी साठवतं, त्याचबरोबर अन्नही साठवतं. म्हणून हे कसं आहे? फ्लेशी आहे आणि ग्रीन इन कलर आहे. मग याच्या स्टेमचा कलर ग्रीन आहे त्यामुळे प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस या स्टेम मार्फत होते. नेक्स्ट वन, रूट पेनेट्रेट डीप इन टू द सॉइल. याचे ज्या रूट आहेत, याचे ज्या मुळं आहेत, त्या मातीमध्ये जमिनीमध्ये खोलवर रुजलेल्या असतात. अँड सम रूट्स स्प्रेड अवे इन द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. काही रूट्स जमिनीमध्ये इतरत्र पसरलेल्या असतात पाण्याच्या शोधामध्ये. अँड दीज आर हेल्प देम टू सर्वाइव इन द डेझर्ट नेक्स्ट क्वेश्चन ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द ॲन्सर ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन. या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे आणि काही प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. राईट द नेम ऑफ पार्ट ए अँड बी. बघा पार्ट एचं नाव काय आहे? लीफ अपेक्स. पार्ट बीचं नाव आहे स्टिप्यूल. व्हॉट इज द टाईप ऑफ लीफ? पानाचा प्रकार काय आहे? दिस इज द सिम्पल लीफ. हाऊ आर द व्हेन इन द लीफ अरेंज? ह्याचं व्हेन अरेंजमेंट कशी आहे? तर याची व्हेन अरेंजमेंट आहे रेटिक्युलेट, त्याला आपण काय म्हणतो? रेटिक्युलेट व्हेनेशन.
Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.